हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. गणेश उत्सवाला सुरुवात झाली की सर्वांना ओढ लागते ती आपल्या लाडक्या गौराईची. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया या भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करतात. गौरी गणपती तुम्ही ऐकलेलंच असेल, तर आजच्या व्हिडिओत आपण त्याच गौरींच्या पूजनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. 3 दिवस साजरा केला जाणारा या गौराईच्या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी या गौराईचं विसर्जन करतात. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजेच गौरीचे चित्र किंवा आपली जी काही परंपरा असतात त्यानुसार मुखवटे किंवा चिन्हे ठेवली जातात. ज्येष्ठ नक्षत्रात या गौराईची किंवा महालक्ष्मीची पूजा करून महानैवेद्य दाखवले जातात. तिसऱ्या दिवशी ते मूळ नक्षला महालक्ष्मी म्हणतात आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते. म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी पूजन असे आपण म्हणतो. पौराणिक कथेमध्ये असे सांगितले जातं की असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरीचं व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते. तर 2023 हे ज्येष्ठा गौरी पूजन केव्हा आहे त्याचं तिथी आणि मुहूर्त आपण बघणार आहोत. 2023 21 सप्टेंबरला गौरी आवाहन आहे. तर या ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 6:12 ते 3:34 आहे. 22 सप्टेंबर 2023 ज्येष्ठा गौरीचं पूजन आहे. त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. आणि तिसऱ्या दिवशी 23 सप्टेंबर 2023 ज्येष्ठा गौरीचं विसर्जन आहे. तर या विसर्जनाचं शुभ मुहूर्त 6:27 ते 2:55 आहे. तर हे जे काही अनुराधा नक्षत्र आहे त्याची सुरुवात 20 सप्टेंबर 2023 2:28 सुरू होईल आणि हे नक्षत्र 21 सप्टेंबर 2023 3:34 संपेल. गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा आपापल्या भागानुसार प्रत्येकाकडे वेगळीच असते. काही कुटुंबांमध्ये गौरीचा मुखवटा असतो, तर काहींमध्ये पारंपरिकपणे जलाशयातून 5, 7 किंवा 11 खडे दगड घेऊन त्यांना गौरी स्वरूपात मानून पूजा करतात. काही ठिकाणी 5 भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावली जातात. तर काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी इत्यादी धान्यांचा ढीक साचून झाकलेले असतात. तर गौरीची चित्रे किंवा पत्रके देखील उपलब्ध आहेत ज्यांची मनोभावे आपण पूजा करत असतो. हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये आपल्या परंपरेनुसार धातूची किंवा मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून गौरीचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले, येणाऱ्या वनस्पतीची रोपे किंवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने या गौरींचं पूजन केलं जातं. चला तर मग जाणून घेऊया गौरी पूजनाच्या पहिल्या दिवसाबद्दल, ज्याला आपण गौरी आवाहन म्हणतो. परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. घरात येताना पावलांवरून गौरीचे मुखवटे आणतात. शंख वाजवून गौरींचं घरात आगमन केलं जातं. लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असे म्हणत गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण घरात मिरवतात. घरातील समृद्धी, दूध दुभतेची जागा व इतर गोष्टी त्या गौराईंना दाखवण्याची प्रथा असते. मग देवघरासमोर लक्ष्मीचं आगमन करून घरात ऐश्वर नांदो आणि वैभव निर्माण हो, सुखसमृद्धी येवो, भरभराटी हो अशी त्या गौराईंकडे प्रार्थना केली जाते. आपल्या रूढी परंपराप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकारांनी सजवतात. गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवली जाते. त्याचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेले आहे. गौरीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी
ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे महापूजन असतं. या दिवशी पानाफुलांची आरस करतात, शेवंतीची वेणी माळवतात, हारचाफ्याने फुलकेवड्याने पानं वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. ही गौरी म्हणजेच लक्ष्मी माहेरी आलेली असते. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालतात, ज्यामध्ये आपण बघितलेलं असेल खूप प्रकारचे पदार्थ बनवलेले असतात. त्याचबरोबर गौरींना वेगवेगळी फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो. माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. जसं आपण दिवाळीला फराळ बनवतो तसे फराळाचे पदार्थ बनवले जातात. पूर्णाची 16 दिवे बनवतात. त्या 16 दिव्यांनी गौराईची आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. त्यासाठी अनेक बायकांना बोलवलेलं असतं. अनेक जागी अनेक ठिकाणी रात्री जागून जिम्मा फुगडीसारखे खेळ खेळले जातात. आता आपण बघूया गौरी विसर्जनाच्या तिसऱ्या दिवसाबद्दल. तिसऱ्या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सुतामध्ये हळद, कोरडी फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूंची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरी पूजन करून आरती करतात. परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात. खडे असल्यास नदीत विसर्जन करतात. परत येताना नदीतील माती घरी घेऊन येतात. तिसऱ्या दिवशी काही भागात दोरकाची पूजा केली जाते. दोरक म्हणजे गुंड. गौरीपूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या 16 गाठी देऊन पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून दोरा घरातील सुना मुलींची. अशा प्रकारे गौरी आवाहन ते गौरी विसर्जनापर्यंत आपण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा.